नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत सांगली शहरात घर फोडी त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त पाळत ठेवून मारला अज्ञात चोरट्यांनी डल्ला सांगली शहर पोलिस आणि हद्दीत बंद घर फोडून रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने असा एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला सोमवारी ही घटना घडली सांगली शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे रहीना अब्दुल चाबुकस्वार वय चाळीस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रहिना चाबुकस्वार हे नूरानी मस्जिद तिसरी गल्ली सांगली राहतात रविवारी सारी रात्री साडे अकरा दहा वाजण्याच्या सुमारास बाहेर गेले होते रविवारी ते घरी परतले असता घरामध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं घराच्या दरवाज्याचं कुलूप तोडून अज्ञात चोरटे घरात प्रवेश करून अठ्ठावीस हजार रुपये रोख आणि चांदीचे दागिने असा एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे घरामधील आणखी काही गेले आहे का याची शहानिशा करून चाबुसवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली प्रतिनिधी अतिश आवळे